नमस्कार, मी इम्रान पटेल. आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. डहाणू पालघर मुंबई येथील 500 पेक्षा जास्त मच्छीमार बांधव हे अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे महाराष्ट्र गुजरात सीमेवर नागरगोल बंदरात अडकल्याची माहिती डहाणू येथे सामाजिक कार्यकर्ते रफीक भाई यांनी कळल्यावर त्यांनी स्वतः जाऊन मच्छीमार बांधवांची भेट घेऊन तत्परत्या स्वरूपात त्यांना बिस्किटे पुढे वाटप करत भूक भागवण्याचा प्रयत्न केला. सदर बातमीची माहिती प्रशासनास कळविली असून त्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी मच्छीमार बांधवांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना दूरध्वनीवरून समस्याबाबत कळविले होते, तर त्यांच्या समस्येकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले. तसेच गुजरातमधील काही मच्छीमारही तेथे होते, परंतु त्यांच्या राज्यातील सरकारी अधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन गेल्याचे मच्छीमार बांधव यावेळी सांगितले. यांनी समक्ष जाऊन भेटल्याची त्यांना दिलासा मिळाल्याने मच्छीमार बांधवांनी सांगितले. प्रतिनिधी विलास गिरे सह भरत जगताप. नमस्कार. महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरील नारगोळ येथे अडकलेल्या मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डहाणू येथील समाजसेवक रफीक भाई घाजिया हे स्वतः तिथे गेले होते. चला आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तिथे काय काय परिस्थिती बघितली हे त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार रफीक भाई. नमस्कार. हां, आपण नारगोळ येथे गेल्यानंतर आपल्याला परिस्थिती कशी जाणवली? आम्हाला कळले की नागपूर येथे बंदरात पालघर जिल्ह्याचे मच्छीमार बांधव खलासी बांधव अडकलेले आहे. अंदाजे 700 ते 800. त्याची समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. त्या लोकांनी आम्हाला परिस्थिती सांगितली की आम्ही वेळावरून आले तर इथे 3 दिवसात आम्ही पोहोचले. रस्त्यात 1 टाइमचा जेवण होता ते आम्ही केले. इकडे आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला काही सोयसुविधा नाही भेटली. 24 तास नंतर आम्हाला फक्त 1-1 बिस्किटचा पुडा भेटला. त्यानंतर वलसाड जिल्ह्याचे उमरगावचे नारगोळचे मच्छी बांधवला त्यांचे शासकीय लोकांनी त्या लोकांची डॉक्टर बोलवून तपास करून गुजरातचे लोकांना आपल्या आपल्या घरी पाठवले. फक्त महाराष्ट्रचे 700 ते 800 लोक अडकलेले होते. याच्यासाठी काही सोयसुविधा नसताना आम्ही आमदार आणि खासदारला फोन केला की बाबा आपले मच्छीमार बांधव इकडे अडकले तर याच्यासाठी काय, पण कोणी फोनचा काही उत्तर दिला नाही, फोन उचला नाही. असं वेळी आपलं राजकीय लोक काय करतात, जेव्हा मत मागायला जातात तेव्हा त्याला वचन देतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अशी समस्या आहे की असं वेळी त्याच्या पाठीशी कोण असा एक प्रश्न निर्माण होता. आणि ह्या लोकांना काही सोयसुविधा न भेटली आणि परत काही जणा ते कळले नाही. म्हणजे अतिशय हलाखीच्या वेळेत अतिशय त्याचे डोळ्यात आळसू होते की आम्ही महाराष्ट्राचे आहे, आम्ही कुठे बाहेरचे नाही आले, आम्ही स्थानिक पालघर जिल्ह्याचे आहे आणि आम्हाला भेटायला कोणी स्थानिक राजकीय लोक आले नाही.